आता इथे येणार एक चॅनलचा ईपी म्हणजेच कार्यकारी निर्माता ज्याला भेटायला आला एक नाट्य लेखक ज्याला लिहायची सिरियल. बघूयात मग त्याच्या आयुष्यामध्ये सिरियल प्रमाणेच काही ट्विस्ट येतोय का. जोरदार ठाळ्याने आपण स्वागत करूयात आजच्या आपल्या गेस्ट आधार कार्ड जोडीचं जे खेळणार आहेत सतरंगी टीम मधून विनय आपटे आणि चिन्मय मांडलेकर. Hello, anybody there? Hello. 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 नाही 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 जाळून टाका जाळून टाका तिला भर बाजारात पेट्रोल टाकून जाळून टाका. पुढच्या आठवड्यात आपण तिला नदीत बुडवून मारतोय आता जाळून टाका नो डिस्कशन. ओके ओके बाय 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 बाय. हॅलो हा तुम्ही कुठे आलात? नाही मला वाटतं चुकून मी अंडरवर्ल्ड डॉनच्या डेनवर आलो. खरं म्हणजे मला सिरियल वाल्यांच्या म्हणजे चॅनल वाल्यांच्या ऑफिसमध्ये जायचं होतं. हा म्हणजे चॅनलचंच ऑफिस आहे. हो का? हो ते जाळून टाका बुडवून टाका. ते आमच्या सिरियलच्या हिरोईनला. हिरोईनला तुम्ही जाळता बुडवता? सिरियल मध्ये हो तुम्ही तुम्ही बोला ना पटपट वेळ कमी आहे माझ्या. बघा मी एक लेखक आहे. हा मग गेली 25 वर्ष नाटक लिहितोय. मग 12 नाटक सगळ्याचे म्हणून 21 प्रयोग झाले. नुकताच मी एक पुलांवर प्रयोग केला फार गाजला. गुड 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 गुड. असे वेगवेगळे प्रयोग आपण करत राहिलं पाहिजे. ऍक्च्युली काय मी नवीनच या चॅनलमध्ये लागलेलो आहे. बरं त्यामुळे आमच्या सरांना मला काहीतरी नवनवीन कल्पना ऐकवायचे. ओके ऍक्च्युली यु नो मी मास्कॉमचा 6 महिन्याचा कोर्स केलाय. फक्त एवढंच? पुण्याहून केलाय. हो हो म्हणजे फारच अनुभव आहे तुम्हाला. म्हणजे जवळजवळ तुम्ही चॅनल हेड होऊ शकता किंवा उद्या परवा मी होतोच आहे. तुम्ही माझ्याकडे एक गोष्ट आहे सिरियल साठी. सिरियल साठी हा एक कॉमेडी आहे. गुड गुड. जनरेशन गॅपवर आहे. जनरेशन गॅपवर आहे आणि ओके बाप आणि मुलगा यांची ती गोष्ट आहे. सासू सून करा. सासू सून करा. काय मला माझी गोष्ट पुरुषांची आहे. पुरुष चालत नाहीत आम्हाला बायका लागतात. हे बघा तुम्ही तुम्ही आमची ती सिरियल बघता का टीजेएलपी टीटीएम? टीजेएलपी टीटीएम नाही माझ्या लक्षात नाही आलं. तिसऱ्या लग्नाच्या पहिल्या गोष्टी तू तिथे मी. मी पाहिले. पाहिलेत की? पाहिले. मी पाहिले. सुपरहिट सिरियल. हो आता त्याच्यामध्ये ते आजोबांचं कॅरेक्टर आहे. ते मागे उभं असतं ते. आता आम्ही दरवेळेला जो कोण आर्टिस्ट अवेलेबल असेल त्याला दाढी मिशा लावून करतो उभा तिकडे. अहो एकदा तर कोणीच अवेलेबल नव्हतं. आम्ही लाईट स्टँडला दाढी मिशा लावली. कळलं ना तुम्हाला? कळलं नाही आम्हाला. पण तू लाईट स्टँड कोणतं? पण सिरियल सुपरहिट. मागच्या वेळी डबल ए अवॉर्ड मध्ये सगळी झाडून सगळी अवॉर्ड घेतली. डबल ए मला माहितीये आपलं आपल्यालाच अवॉर्ड. येस तुम्ही ट्रॉफी पाहिली असेल अशी असते. हो तेही पाहिले. ट्रॉफी दिली की तो हात असा हलतो. पाहिला मी. आडून सगळी अवॉर्ड आम्हाला. सर्वोत्कृष्ट बायको, सर्वोत्कृष्ट सवत, सर्वोत्कृष्ट खलनायिका, सर्वोत्कृष्ट सुईण, सर्वोत्कृष्ट शेजारीण, सर्वोत्कृष्ट पाळीव प्राणी. पाळीव प्राणी आमची कुत्री. हो का? तिथे सुद्धा फिमेल. अच्छा. 3 नॉमिनेशन होते. कुत्री, मांजरी आणि मैना. आमच्या मंदाकिनीला मिळालं सर्वोत्कृष्ट पाळीव. मंदाकिनी म्हणजे कुत्री. थोडक्यात काय बायका असल्या की टीआरपी. टीआरपीचा फुल फॉर्म माहिती आहे? टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट. नाही हो तुमचं नॉलेज खूप जुनाट आहे. हो का? टीआरपी म्हणजे ताई रडलीच पाहिजे. हे नवीन नॉर्म्स आहेत का? येस. सो ताई महत्वाची, बाई महत्वाची. सो सासू आणि सून. सासू आणि सून. आता गोष्ट ऐकू. आता गोष्ट अशी आहे बघा. रविवार सकाळ. रविवार सकाळ. बाल्कनी. बाल्कनीमध्ये सासू भोका भोकाचा बनियन घालून टक्कल खाजवत बसले. भोका भोकाचं बनियन घालून बनियन घालून टक्कल खाजवत टक्कल खाजवत बसलेली सासू म्हणजे
सविता मालपेकर जाईल त्या रोलसाठी, त्या परत करतील पुन्हा पुन्हा टक्कल करतील 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 पुढे 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 पुढे. सासू बसलेली आहे, सासू बसले त्याच वेळेला ठिगळ लावलेल्या लिंग्याची नाडी बांधत सून स्वयंपाकघरात नाही. ठिगळ लावलेल्या लिंग्याची नाडी बांधणारी सून लीना नाही चालणार, छुट्टी नको. सुप्रिया सून नाही वाटणार. नवीन ऑडिशन घेऊ पाहत, आपण फ्रेश ऑडिशन घेऊ, आपण फ्रेश टॅलेंट घेऊ. एक मिनिट, सून लिंग्याची नाडी बांधते. अहो किती इलॉजिकल आहे, असं कसं चालेल. नाही ऐका, सासू आणि सून तुम्ही घ्यायला सांगितली, ती मी घेतली, बाकी गोष्ट मागीच आहे. नाही नाही नाही, बघ बघ, मी मी इनपुट्स घ्या तुम्ही काही माझ्याकडनं. कसं आहे, सासू आणि सून रविवार सकाळ बाल्कनी वगैरे एक्सेट्रा एक्सेट्रा सगळं ते. सासू आणि सून दोघी ही भरजरी साड्या नेसून हेवी ज्वेलरी घालून बसलेले आहेत. आता पुढे हो का, गोष्टीवर या, गोष्टीवर या. तर हा, भरजरी साडी नेसलेल्या त्या सासू समोर दागिन्यांनी लगडलेली ती सून येते आणि म्हणते, सासूबाई आज दुपारच्या जेवणाला अन्नच काय हो, विष सुद्धा नाही. असं म्हणते. पण असं कसं म्हणेल ती, अहो भरजरी साड्या नेसून आणि हेवी ज्वेलरी घालून बसलेल्या लोकांकडे विष खायला पैसे नसतात. असं काय करता तुम्ही, भरजरी साडी आणि दागिना तुम्हीच दिले चॅनेलवाले. नाही हो, नाही, गोष्ट मागीच आहे. नाही नाही, हे इलॉजिकल आहे, हे इलॉजिकल आहे. तुम्ही इनपुट्स घ्या, मोबाईल आहे हो आहे की, काढा एक मिनिट, बोला नंबर काय तुमचा. अहो ते नाही, रेकॉर्ड रेकॉर्ड करा, जे बोलतोय ते रेकॉर्ड करा. एक मिनिट, ओके आता आता आता. भरजरी साडी नेसलेली सासू आणि सून ओके, रविवार सकाळ बाल्कनी ओके, सासू सुनेला विष खायला घालून मारायचा प्रयत्न करते पण पण सून मरत नाही. ओके ओके, नेक्स्ट वीक मध्ये ओके तीच सासू त्याच सुनेला, ओ माय गॉड दिस इज सो ओरिजिनल, दिस इज सो ओरिजिनल, तीच सासू त्याच सुनेला पाण्याच्या ड्रम मध्ये बुचकळून बुचकळून मारायचा प्रयत्न करते पण सून मरत नाही. हळूहळू कळतंय मला, हळूहळू. नेक्स्ट वीक त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये तीच सासू त्याच सुनेला उसाच्या चरकात घुसवून मारायचा प्रयत्न करते पण ती चरकात घुसत नाही, सून मरत नाही. करा ना, करा ना, तुम्ही पण थोडं ब्रेन स्टॉर्मिंग करा ना. बघा असं आहे, हा, की ती भरजरी साडीतली सासू हा त्याच सुनेच्या गळ्यामध्ये भरजरी साप, विषारी साप घालते. ब्रिलियंट, नागपंचमीचा महा एपिसोड. त्याच्यानंतर एक माजलेला उन्मत्त बैल, बैल त्या दागिन्यांनी लगडलेल्या सुनेच्या मागे सासू सोडतो. माइंड ब्लोइंग बैल पोळा स्पेशल पश्चिम महाराष्ट्रात प्रचंड टीआरपी. येस, कमन कमन. त्याच्यानंतर त्याच्यानंतर सुनेच्या साडीला सासू हजार फटाक्यांची माळ बांधून ती पेटवते. माइंड ब्लोइंग दिवाळी दिवाळी. येस, गिव मी फाइव, गिव मी फाइव, गिव मी फाइव. येस येस. त्याच्यानंतर पुढे पुढे सासू सुनेला काठीला बांधून तिच्या डोक्यावर चंबू ठेवून तिच्या गळ्यात गाठ्याची माळ घालून गच्चीत टांगून ठेवते. माझा गुढी पाडवा एपिसोड प्रोमो. पुढे 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 शेवटी, हा शेवटी ती सासू हा एक दिवस त्या सुनेला हा होळीत ढकलून देते. होळीचा एपिसोड. हिरोईन मरते नाही, कारण हे सासूचं स्वप्न आहे. सून मरत नाही. यस, तुम्हाला 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 आलंय, मला कळलं, तुम्हाला आलंय. आता तुम्ही आमची सिरियल लिहू शकता. मला सगळं कळलंय. येस, पण एक बारीकसा प्रॉब्लेम झाला. काय हो? नाही काय, आपण आपण भेटलो होतो ते
कॉमेडी स्लॉटचं डिस्कशन करायला, हे जरा सिरियस झालंय अजिबात नाही. आपण सिरियल ही आता सांगितलेली सिरियसनेस करायची, लोक कॉमेडी म्हणून बघतील. टीआरपी जोरदार शाळा झाल्या पाहिजेत या जोडीसाठी. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. स्वप्नी सर आपण सगळ्यांनंतर बोलूया, आधी आय थिंक लेट्स हॅव अ ब्लास्ट. तुम्हाला दोघांना कल्पना नाहीये की तुम्ही दोघांनी आम्हाला आणि संपूर्ण महाराष्ट्राला किती आनंद दिलाय गेल्या 10 मिनिटात. क्या बात है, क्या म्हणजे मी काय सांगू विनय काका. मी मला वाटतं मी जेव्हापासून मला आठवतोय तेव्हापासून मी फक्त आणि फक्त आणि फक्त तुमचा फॅन राहिलोय. एव्हर सिन्स आय रिमेंबर कमिंग बॅक टू द ऍक्ट. तुम्ही दोघांनी मौज आणलीत आणि 100% पैसा वसूल परफॉर्मन्स. अँड आय लव्ह बोथ ऑफ यू. थँक्यू, थँक्यू अश्विन मॅम. तुमचं स्वागत माझ्या म्हणजे सतरंगी टीमसाठी, आमच्या सगळ्यांसाठी. तुम्ही आज इकडे हा परफॉर्मन्स केला त्यामुळे अत्यंत आभारी आहे. आणि विनयजी तुमच्याबद्दल काय बोलणार, म्हणजे एवढे सिनियर आहात तुम्ही आणि जे काय तुम्ही इकडे परफॉर्म केलं त्यावेळेस ब्रिलियंट. थँक्यू सो मच, थँक्यू. आणि तुमचं स्वागत करण्यासाठी सुद्धा आणि तुम्हाला रायटरचा आणि सिरियल लिहिण्यासाठी जॉब मिळाला म्हणून तोंड गोड करते. किती गुण मिळतात स्वप्नील सर. साळेबा आणि अश्विन मॅम, सर्वप्रथम चकास आणि त्याचबरोबर 10:30 गुण मिळतात सतरंगी फॅमिलीला जोरदार टाळ्या. मी दोघांनाही विनंती करतो की प्लीज तुम्ही आमच्यासोबत बसा. थँक्यू.